नमस्कार, चेतक फेस्टिवल सारंगखेड्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सुरू आहे दत्त जयंतीचा हा उत्सव आणि या दत्त जयंतीच्या उत्सवामध्ये 350 अधिक वर्षांची ही परंपरा इथे जपली जाते. आणि ही परंपरा जपताना अश्वमेळा, भारत देशातील सर्वोत्तम अश्व घोडे इथे येतात. आणि आपण पाहतोय सिंगल ब्लडलाईन हॉर्सेस, ज्याला म्हटलं जातं की ज्यांची अनुवांशिकता जपली जाते, असे हे मारवाड क्वालिटीचे, मारवाड जातीचे हे घोडे, हे अश्व आपण पाहू शकतोय. त्यांचा हा रुबाब आणि ह्यांची ही वैशिष्ट्यपूर्ण ओळख, त्यांचे हे जे कान आहेत, ह्या कानांना एकमेकांना, ह्या कानांचं वैशिष्ट्य आहे की यांची ओळख होताना ह्या कान ही यांची ओळख आहे. सोबत त्यांचा ऐडबाजपणा, त्यांची ताकद, मूळ युद्धासाठी वापरले जाणारे ह्या अश्वांचा हा इथे बाजार, त्यासोबतच विविध जातीचे प्रजातीचे अश्व इथे आहेत. अगदी अमाप किमतीचे अश्व इथे आपण पाहतोय. इथे हा आहे रेस ट्रॅक, त्या रेस ट्रॅकवरती इथे तयारी सुरू आहे पुढच्या नृत्य स्पर्धेची, की जी अजून 2 दिवसांनी इथे होणार आहे. त्यामुळे ट्रेनर त्यांच्या अश्वाला इथे नृत्यासाठी इथे शिकवतोय. सोबत इथे आपण पाहू शकतो हाच रेसिंग ट्रॅक जिथे घोड्यांची, अश्वांची इथे रेस होते. वेगवेगळ्या एक्सरसाइज त्यांच्या इथे केल्या जातात आणि या सर्व एक्सरसाइज इथे होण्यासोबत ह्या सर्वोत्तम अश्वांची, म्हणजे जवळपास 2200 अश्व या मेळ्यात दाखल झालेले आहेत. आणि विविध रंग, रूप आणि शक्तीचं हे प्रतीक असलेला हा अश्व आणि त्यांच्या सोबतच त्यांची हा ऐडबाजपणा आणि या सर्व अश्वप्रेमींचं, संपूर्ण भारतातून सर्व अश्वप्रेमी इथे दाखल होतात या अश्वांच्या, या ऐटबाज अश्वांच्या भेटीसाठी. जाती प्रजाती आणि सोबत आपण पाहू शकतोय की जसं आपल्या माणसांना नटायला थटायला आवडतं, तसाच ह्या अश्वांना सुद्धा अगदी आपला बछडा, आपला बच्चा म्हणून म्हणतात. तेव्हा या अशा प्रकारची ही साधनं वापरून त्यांना सजवलं जातं. त्याचासुद्धा इथे बाजार, एक मोठी बाजारपेठ इथे निर्माण झालेली आहे. आणि या बाजारपेठेमध्ये व्यापार आणि त्यासोबतच हे अश्वप्रेम इथे आपण पाहू शकतोय. सोबतच दत्तप्रभूंच्या भक्तांची सुद्धा इथे मांदियाळी लागते. आता आपण जाऊया रेस ट्रॅकवरती, की जिथे विविध अश्वांचा आपण इथे पाहू शकतो. एक वेगळ्याच जातीचा हा अश्व, पक्की हा घोडा इथे आपल्या सर्वांसमोर येतोय. आणि नक्कीच याचं एक वैशिष्ट्य आहे की एक उंची नजरी कमी असला तरी चेतकमध्ये सगळ्यांचं आकर्षण ठरतोय. इथे आपण पाहू शकतो की 2 पायांवरती ह्या अश्वाला इथे ट्रेनर जो आहे तो त्यांचा इथे त्यांची कवायत करून घेतोय. आणि ह्या कवायतीसोबत आपण पाहू शकतोय की कुठल्याही प्रकारचं प्राण्यांना मारलं जात नाही, कुठल्याही प्रकारचा धाक इथे दिला जात नाही. कारण अश्वांचं हे प्रेम हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आपण बघू शकतो त्यांच्या पायात असलेले ते घुंगरू आहेत, किंवा मग अगदी तालावरती ठेक्यावरती त्या अश्वाचा नृत्य होत आहे. तर दुसऱ्या बाजूला इथे अश्वांची कवायतही सुरू आहे, त्यांची एक्सरसाइज जी असते तीही इथे सुरू आहे. या रेस ट्रॅकवरती या सर्व अश्वांना त्यांच्या एक्सरसाइजसाठी इथे घेऊन आणलं जातं. आपण बघू शकतो हा अश्व अगदी सफेद रंगाचा, ज्याला नुकरा असं म्हटलं जातं. आता आपण पाहतोय हा सुद्धा नुकरा या क्वालिटीचा, या जातीचा अश्व आहे, की ज्यामध्ये फक्त सफेद रंग हा याची ओळख असतो. आणि आजच आपण सकाळी पाहिलं की अशी ही स्पर्धा, नुकऱ्या कॅटेगरीची स्पर्धा इथे झाली. अतिशय सुंदर असं हे नृत्य त्यांचा ट्रेनर इथे त्यांच्याकडनं करून घेतोय. सोबत आपण पाहू शकतो इथे एक अबलक घोडा जो वेगळ्या जातीचा आहे. अतिशय सुंदर असे हे प्रयोग या अश्वांचे इथे ट्रेनरकडनं केले जात आहेत. अतिशय रंगतदार, रंजक असं हे काम या ट्रेनर्सकडनं केलं जातं. आणि कुठल्याही प्रकारे या अश्वांना मारलं जात नाही असा हा चेतक फेस्टिवल आज संपूर्ण जगाची ओळख ठरतोय, एक आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतोय. कारण इथल्या अश्वप्रेमींचं हे प्रेम आणि दत्तप्रभूंची भक्ती आणि येणारे विविध जातीचे हे अगदी इनोसेंट असलेले हे अश्व अगदी आपल्या मुलासारखे इथे जपले जात आहेत. या बाजारामध्ये आता आपण पाहू शकतोय की इथे वेगवेगळ्या जातीचे हे अश्व इथे आहेत. आणि ह्या अश्वांमध्ये अबलक असेल, काठियावाडी, मारवाडी, या सगळ्या जातीचे हे वेगवेगळ्या जातीचे रंगाचे हे घोडे, जरी डिसेंबरचा महिना असला, थंडीचा महिना असला, तरीही अतिशय उत्तम अशी ही व्यवस्था या अश्वांसाठी केलेली आहे. त्यांचा खाण्यापिण्यापासून अगदी व्यवस्थित पद्धतीनं त्यांचा आहार,
नियोजित केलेला असतो, त्यामुळे त्यांचं सुद्धा तब्येत पाणी हे सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण ठरतं. आपण पाहू शकतो आहे हे सुद्धा मारवाड जातीचे हे वेगवेगळे अश्व इथे आपण पाहतोय आणि त्यांचा एक वेगळाच ऐट आपल्याला इथे पाहायला मिळतोय. सोबत हे सफेद रंगाचे अश्व व्यापारासाठी आणि ब्रिडिंगसाठी येणारे हे अश्व, ह्या घोड्याचा ऐट आपण पाहू शकतो. त्याची उंची हॉर्स पॉवर म्हटलं जातं, खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त शक्तिशाली, आणि तीच शक्तीचा हा प्रदर्शन, शक्तीचा हा उत्सव इथे चेतक फेस्टिवल सारंगखेडा नंदुरबार जिल्ह्यामध्ये तब्बल 11 ते 12 दिवसांची ही यात्रा आणि त्यानंतर 11 ते 12 दिवसांची यात्रा आणि ह्या अश्वस्पर्धा, असं एकूण मिळून 20 ते 25 दिवसांचा हा उत्सव इथे सुरू राहतो. आणि या उत्सवामध्ये आपल्या अश्वप्रेमींसोबत आपल्या सर्वांनाच एक अतिशय सुंदर अशी मेजवानी ह्या इनोसंट घोड्यांची, अश्वांची आणि संपूर्ण जगातून येणाऱ्या अश्वांची आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या सर्व माहितीसाठी आपण इथेच ट्यून इन राहू शकता आणि आपण ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अधिक माहितीसाठी चेतकसोबत जोडून राहा. धन्यवाद.